जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। दाखल केले गेलेले आहेत आपल्या विरोधात, जन आंदोलन सुरू केलं, जामनेर मधल्या समस्या मांडल्यामुळे गुन्हे दाखल केले। मी ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितले का, चॅनलच्या माध्यमातून लोकल, आणि म्हणजे जो माणूस गुन्हेगार आहे, ज्या माणसांनी लोकांजवळून पैसे घेऊन त्या ठिकाणी त्यांना चेक देऊन ते बाउन्स केले, तुम्हाला नोकऱ्या लावून देतो, तुम्हाला कामं देतो, तुम्हाला टेंडर देतो, त्याच्यावर माझ्याकडे 10 लोक आलेत त्या संदर्भामध्ये। साहेब आम्हाला मदत करा, तुमच्या मतदारसंघातला विषय, तुमच्या मतदारसंघातला विषय हा तथाकथित RSSचा का स्वयंसेवक आहे म्हणून सांगतोय, आणि म्हणून माझ्याकडे 10 लोक आलेले आहेत की ते म्हणतात की साहेब आमच्याकडे यांनी पैसे घेतलेत, हे बघा चेक बाजायचे बघा, ते चेक बाउन्स झालेले आहेत। मला वाटतं अशा लोकांविषयी मी काय बोलावं, आता तो स्वतःला नेता समजत असेल तर भाग वेगळा आहे, पण त्याला म्हणा जे लोकांचे पैसे दे, ते सगळे गुन्हे दाखल करायला निघालेले त्याच्यावर। असाच एक गुन्हा भडगावच्या पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी दाखल झाला, मी ज्यात माहिती घेतली ती, आणि त्याच्यामध्ये त्याला अटक होणार होती, तो त्या दिवशी तिथून निघून गेला, नंतर सापडलाच नाही, नंतर त्याला अटकपूर्व जामीन मिळालेला आहे।